आमच्याकडे कुठलं सिम नसलं पहिले ते बघायला लागायचं आयडियल नेटवर्क येतं काय, एअरटेलला येतं काय, जिओला येतं काय. तो जिओ लागला त्याला कोण आवाज होतो. मला हा एअरटेलला फोन करायचा झाला नाही होणार. अरे गप्पे, अरे गप्पा साहेब, अरे मशी मोशीद थांबा. फोन कर आणि त्याला विचार एअरटेल. अरे सुरू, अरे हो ना, अरे झाला थांब ना, आम्हाला सुरुवात करू दे मग बोला तुम्ही. बाहेर जाणार तुमचं सिम घेऊन घे रे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. आज आपण रीडिंग ठेवली आहे, संडे आहे तर आपल्याला आज रीडिंग पण करायची आणि आपल्याला काही लोकेशन्स पण बघायला जायचे आपल्या प्रोजेक्टसाठी द्या. तर रीडिंग झाली आहे, गौरवने आज पहिल्यांदा त्याच्या कॅरेक्टरची रीडिंग घेतली. नाव वगैरे दिसलं नाही पाहिजे अजिबात. पुढे काय गौरव, तुला माहिती कसं वाटलं रीडिंग करून पहिल्या दिवशी? एक तो नको 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 वेळा काय काय लीक होईल ना, डायलॉग वगैरे पण कळतो. मग हा बघ, याचा बघा, याचा बघा आमचा काय किसका करतो. एवढ्या दिवसाने आपण भरपूर सगळ्यांची पुन्हा एक दिवस रीडिंग घेतली होती, तर काय आज आजच्यावरून तुला प्रेडिक्शन काय होतं प्रत्येकाचं? छान झाली रीडिंग, अंकित पण आला, त्याचा एक रोल आहे, छोटा रोल आहे पण खूप छान. पहिल्याच रीडिंगला खूप छान केलं, गौरव पण चांगला करतोय. पण आज मोस्ट ऑफ सगळे कॅरेक्टर्स होते, त्यांनी रीडिंग केली, त्यात ते आवडलं, मस्त होईल असं वाटतंय. पण फक्त ठरलंय आणि जसं विचार करतोय तसं व्हायला पाहिजे. बस रोहित, आपल्याला लोकेशन बघायला कुठे जायचं माहिती आहे का तुला? आपल्याला लोकेशन बघायला खूप लोकेशन आपल्याला आज करायचं. तर आपण जेवायला जायचं, आता जेवायचं लगेच आणि जेवून लगेच निघायचंय. आणि आम्ही त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नेहमी सांगितलेला भेटायला, कारण की प्रतिष्ठित व्यक्तीला भेटा, आपलं काम करून घ्या, नाव लिहून घ्या, नाव लिहून घ्या. आता स्क्रिप्ट एकाची हरवली, नाव लपवून असं दाखवू शकतो का मी स्क्रिप्ट? थोडस नाही हे बघा, नाव लिहायची पण काहीतरी पद्धत असते. आमच्या ज्या स्टोरीचं नाव आहे त्याच्यापेक्षा रोहितने केवढं मोठं नाव लिहिले बघा स्वतःच. पूर्ण स्क्रिप्ट नाही दाखवू शकत, नाही परत वाचायला आणि तुम्ही लगेच मग तर्क वितर्क लावायला सुरुवात कराल, म्हणून मला पूर्ण स्क्रिप्ट नाही मिळाली. हे चला तुम्ही, हे जा लवकर या, जेवण आपल्याला जायचं आहे. हे चल लवकर या. काय 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 विषय काय? ती बोलतो तू सेम ठेवले, बोल चोरलीस तू. तो बोलतो की पहिले मी ठेवले, बोललो वेबसिरीज हार्सल माहिती पडलेल ना त्या दिवशी मी पहिले ठेवले होते. चोर झाला खरंच चोरलीस? मी चोरले नाही, त्याला विचार, त्या फोन मध्ये डाऊनलोड केली ती डेट बघायला सांग त्याला. मग नंतर मला तू आधी ठेवलीस असं म्हणायचं तुला? मी डेट दाखवेल ना. काय आला? अरे बाबा म्हणजे जातेस तिथे जा तू, पेट्रोल बघून जा. आणि बाबांना विचारलं, बाबा पेट्रोल असेल का? बाबा म्हणतात ना तुला टाकावं लागेल. पेट्रोल बघतोय मी, गेले 100-200 जाणारच माझ्या. ए लवकर ये रोहित. हो हो नक्की. चल चल लवकर या, अडीचला या. हे अडीशी काम करते, आळशी झाला आता झोपून उठलाय. काय वजरी? वजरी. अरे वा वजरी आहे. असा रस्त्याचा काय नाही, वजरी आहे वजरी. बेस्ट स्वाईल पाहिजे. हे विचार काय? भारतात तयार झालेल्या वस्तू आणि उत्पादनाची खरेदी आणि वापर करण्यास मी स्वतः कटिबद्ध आहे. या सगळ्या गोष्टी पटवून देण्यासाठी आपण इथे. सगळ्यात महत्वाचा play.
चांगला शो झाला, चांगली जनजागृती करताय तुम्ही. सगळ्यांनी लस घ्या, लस आपली भारतीय सुरक्षित आहे आणि सगळ्यांनी लसीकरण करून घ्या. हे कोविडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आम्ही पण रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला आमचं फक्त लसीकरण राहिलंय, अवेलेबल झाल्याच्या नंतर आम्ही लगेच करणार आहोत. सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा. जेवण वगैरे झालंय, आम्ही आता निघालो लोकेशन बघायला. रेडी आहेत? पाण्याची बॉटल घेतली? ओके डन, चला. अरे हो बापरे, स्वानंद आलाय, स्वानंद दिसतोय बघ कसा. चलो लोकेशन साठी निघा. अमित, अमित दोन दिवस आपण आता काल पण आपण लोकेशन बघत होतो, कालच्या तुला लोकेशन आवडल्या? हो, एक नंबर लोकेशन होते, एक नंबर होते लोकेशन. पण ऍक्च्युली जरा काहीतरी मिसिंग वाटतंय म्हणून आपण आता पुन्हा चाललोय. कुठे कुठे जायचं आपल्याला? मोहितेवाडी, केळेवाडी आणि कोलमाडला. बघूया तू इकडे चांगलं लोकेशन भेटत काय. पेट्रोल भरायला लांबली होती आपली माणसं, आलेत. चला आपण निघूया आता. चला, तुमची गाड बघत होतो. अरे काय रोहित, जाम स्लो आहे रे. ए थांबव, ड्रायव्हर चेंज. थांबव, तू चालवती इकडे बस. काय हा किती वेळ, काय कधीपासून थांबलो इकडे. चावी दे त्याला. चला बाबा, एवढा हाडू झालो तर चल. घेत नाहीस ना काय. आपण आता केळीच्या वाडीला पोहोचलोय. रोहित गेलाय आपला, किचे जे आपले आहेत त्यांना भेटायला गेलाय. आता ते आल्याच्या नंतर मग आपण टेकी चालू करू, कुठे कुठे काय काय आहेत लोकेशन ते बघू गावात. हे ठीक होतं काय हे लोकेशन? हा ठीक होतं, पण अजून घर चांगल्या पद्धतीची मिळाली तर आणखीन मजा येईल. तरी पण बघू, पाहिजे तसं लोकेशन. आपण केळीवाडीमधून आता निघालोय, पण केळीवाडीमध्ये सुद्धा आपल्याला हवं तसं लोकेशन मिळालेलं नाहीये. बघूया आता पुढे कुठे जाऊन आपल्याला लोकेशन मिळतंय. आपल्याला स्टोरीला जुळेल असं लोकेशन आपल्याला हवंय, आणि जे जेणेकरून एका गावात मिळेल असं. पण तसं खूप ठिकाणी काल सुद्धा फिरलो, आज सुद्धा फिरतोय, पण तसं ना लोकेशन आम्हाला मिळत नाहीये. तर लेट सी आता तिकडे जरी मिळतंय का, आपण पुढे जाऊन चेक करू. ओके, गाडीला थोडा फ्री सोड ना, ते गाडी तुझ्या सारखी. बरोबर. अरे तसं नाही का समजते, तू गाडीला जर चांगली चालवशील ना तर गाडीला जरा असं मोशन भेटेल, मग गाडी थोडी चांगली चालायला लागेल. मला आता तुझ्या रेकी होईल. बरोबर. अरे या 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 पांडू पांडू घरी येईल. पांडू काहीतरी वेगळाच काय गावायचं ना. गाडीचा काय सांगत होतास याच्या, रोहितच्या? गाडी कसं माहिती बोलतो, गाडीची कंडिशन आहे, कंडिशन नाही. गाडीची कंडिशन चांगली आहे, गाडी जेव्हा स्पीडला चालू ना तेव्हा ती फ्री होईल. बरोबर आहे दादा, बरोबर आहे. काय बोलतो, गाडीची कंडिशन आहे, चालून बघ. तू गाडीला जेव्हा स्पीडला चालवशील ना तेव्हा गाडी फ्री होईल, नाही तर तुझ्या घरी घेऊ. चार वेळा हे ते शेवटचं तू बोलत नाही. बरोबर आहे. आलं चार वेळा. आम्ही आता रानवल मध्ये आलोय. रानवल मधल्या काही रानवल आपण डन करतोय काही गोष्टींसाठी, तर आपल्याला लोकेशन्स आवडल्यात तर रानवल मध्येच आपलं कदाचित शूट होईल. नक्की नाही, पण कदाचित रानवल मध्येच होईल. हे झाल्यानंतर आपण डन करू शकतो. अजून काही लोकेशन फायनल व्हायचे आहेत. बरं का वाटतं ह्या सुभापेक्षा आपली भेट चांगली की नाही? बेस्ट एकदम ना. एफ नंबर. काऊन घे, काऊन घे, काऊन घे. पान खायला का बोलतोय तो? हे काय झालं करू, हे उद्या क्रिकेट खेळायला जायचं. किती वाजता? किती वाजता? सातला. एवढ्या लवकर? उठ भाई. आणि गौरव बर्थडे पार्टीला नाही गो आपल्या? बर्थडे पार्टीला गौरव नाही, काहीतरी बोलला वाटत.
अरे फ्रेंडशिप है वो। चलो निकलने का फिर मिलते हैं, मॉर्निंग को मिलते हैं। मॉर्निंग पक्का मॉर्निंग चला। फाइनली आपण आता घरी आलोय। आपला आजचा पूर्ण दिवस लोकेशन शोधण्यातच गेला, पण लोकेशन फायनल झालेले आहेत आणि लवकरच शूटिंग आपलं चालू होईल। शूटिंग चालू झालं की लगेचच ती व्हिडिओ तुमच्या भेटीला येईल जो आपण नवीन प्रोजेक्ट करतोय। खूप सुंदर प्लॅनिंग केलंय आम्ही, तर ते आम्हाला पण घाई आहे की तुम्हाला लवकरात लवकर दाखवावं, लवकरच ते घेऊन येऊ। आणि आज मदर्स डे आहे, तर सर्व आपल्या मदर्स फॅमिलीला हॅपी मदर्स डे। आणि प्रत्येकाने आज आपल्या आपल्या आईला स्पेशल फील करून दिलं असेल, पण आपली आई दररोजच आपल्यासाठी स्पेशल फील करून देते, तर तिला दररोज स्पेशल वाटेल असं काहीतरी करा। अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज, थँक्यू सो मच। लाईक करायला विसरू नका, नक्की लाईक करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण दाबा। आमचा नवीन प्रोजेक्ट येतोयच, पण कुठलाही नवीन ब्लॉग आला किंवा कुठलीही दुसरी फनी व्हिडिओ आली तर पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे। थँक्यू सो मच, थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज। Wake up, early mornings, late nights, hopping on a different flight. What's the meaning of life, ay? Wake up, same-ish.